आजोबांना उद्गुल्या केल्या मी, नखं चेपली त्यांची, नखं चेपलीस म्हणजे असं चेपलं, गुदगुल्या केल्या पायाला, बोट मुरगळली. एवढा स्क्रीन प्लेचं पण डिस्कशन होत नसेल जेवढा आम्ही कशी रील करायची आणि काय करायचं असं एवढं डिस्कस करतो. मेरा डायलॉग मराठी में था और ये था कि तुला असं कसं झगडं कळतं आधीच. झगडं कळतं शेखर असं का म्हणतो की रे तू तू रक्षा कवच. तर त्या म्हणाल्या तू तो असं का म्हणतं की तू शेखर कवचस. तर आणि आता आमच्या सेटवरचं सगळ्यात विनोदी व्यक्तिमत्व. माझं फार पांचटपणा मी कमी पडतो हल्ली, काय माझं टच गेलाय. आता मी हळूहळू टच आणतोय तो परत आणि मग मी आता मी कॉम्पिटिशनला उतरेन. आता सेटवर आलो की तुमचे कलाकार फ्री टाइम मध्ये काय करत असतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आज मी दीपाली तुम्हाला घेऊन आली आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर. आणि आता आपण थेट मेकअप रूम मध्ये जाणार आहोत कारण आता छोटासा एक ब्रेक झाला आहे आणि त्या ब्रेक टाइम मध्ये तुमचे कलाकार काय करतायत ते तुम्हाला पाहायचं असेल तर प्लीज माझ्यासोबत या. हॅलो, हाय. आज आपण आलो आहोत सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या सेटवर आणि तुम्ही बघू शकता कोण कोण आहे सेटवर आणि बाकीचे कुठे आहेत हे सगळं विचारायचं आहे आपल्याला. तितिक्षा मला सांगेल, तितिक्षा काय सुरू आहे आत्ता, म्हणजे ब्रेक टाईम झालाय, फ्री टाईम मिळालाय काय? येस, ब्रेक टाईम झालेला आहे आणि ही ॲक्च्युली माझी रूम नाही आहे, ही आहे साक्षीताई, अमृता आणि फाल्गुनीची रूम. सो आम्ही इथे गप्पा मारत बसलो होतो आत्ता, जस्ट आमचा ब्रेक ओव्हर झाला आहे. सो जनरली आम्ही इथे जेवायला वगैरे बसतो, त्याची कारणं अशी की ही आजीची पण रूम असते त्यामुळे आम्ही आजीला जास्त कुठेही इथे तिकडे पाठवत नाही. मग आम्ही आजी जिथे असते तिथे आम्ही येऊन बसतो आणि जेवतो, कारण तिच्याकडे एकतर डबा पण असतो. हे दुसरं महत्त्वाचं काय जातो कारण तिथे रेंज असते. सो असं प्रत्येक रूमचं एक वैशिष्ट्य आहे, इथे जेवण असतं तिकडे रेंज असते, तर तुम्ही डिसाईड करायचं तुम्हाला काय हवं आहे. वाटेल की आता जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक रूमची काहीतरी खासियत आहे, रील्स कुठल्या रूम मध्ये बनतात जसं तू म्हणाली रेंज तिकडे, तर कुठल्या रूम मध्ये? तितिक्षाच्या रूम मध्ये बनतात. मी आणि ऐश्वर्या एकत्र रूम शेअर करतो, सो त्या रूम मध्ये भरपूर नेटवर्क आणि भरपूर रील्स आहेत. सो आमच्या ज्या कुठल्याही रील्स तुम्हाला दिसतात अत्यंत स्टुपिड, छान, क्यूट, आनंदी, त्या सगळ्या आम्ही तिथे रेकॉर्ड करतो. आणि पण त्याचा आवाज एवढा असतो की इथले सगळे रूम्स ऐकू शकतात की काय रील एक्झॅक्टली रेकॉर्ड झालेला आहे. सो येस, ह्या पूर्ण एरिया मग आमचा असतो त्यावेळेला, कारण आज आय थिंक रील्सच्या बाबतीत अशी एकही रूम नाही जी आपण म्हणजे आपण कुठलीच रूम सोडलेली नाही आहे. प्रत्येक रूममध्ये आम्हाला थोडंसं लोकेशन लागतं नवीन नवीन, त्यामुळे आम्ही सगळीकडे रेकॉर्ड, हां आम्ही टेरेसवर पण शूट करतो. सो असं आहे आमच्या या सेटवरती. आणि आज पहिल्यांदा आमच्याकडे साक्षीताई आलेली आहे शूट करायला या सेटवर, कारण आमचं जनरली बावोशीतलं शूट असतं जे आम्ही ठाण्यात शूट करतो, बट आज काहीतरी स्पेशल सिक्वेन्स शूट होणार आहे म्हणून ती इथे आलेली आहे. आणि ऑनेस्टली काय होतं, आता मी शेवटच्या सीनपर्यंत असते पण कधी कधी ह्यांचं लवकर होतं पॅकअप, तरी बिचारा थांबतात, व्यवस्थित छान रील शूट करतात आणि मगच घरी जातात. म्हणजे मी स्वतःला इमॅजिनच नाही करू शकत पॅकअप नंतर जास्त वेळ येते थांबणं, पण या व्यवस्थित छान रेकॉर्ड करतात आणि मगच जातात. सो इथे फार सिरियसली घेतात रील्सला, खूप प्रामाणिक, क्रिएटिव्ह. म्हणजे एवढा स्क्रीन प्लेचं पण डिस्कशन होत नसेल जेवढा आम्ही कशी रील करायची आणि काय करायचं असं एवढं डिस्कस करतो. मेहनत लागते ना एखादा रील कुठलं करायचंय शोधायचंय, किती तास जातात ह्या सगळ्यात आणि कोण जास्त पुढे? तास नाही जात, आम्ही आपण सगळेच असे सर्च करत असतो तेव्हा आम्हाला आवडलेले आम्ही सेव्ह करतो, एकमेकींना पाठवतो आणि एकदा केले ना की आम्ही पटापट करतो, त्याच्यात आमची मास्टर की झालेली आहे. काल आम्ही मधल्या वेळेत ना लागोपाठ 6 केले, आम्हाला कळलंही नाही की 6 केले आहेत आम्ही, आणि नंतर आम्हाला कळलं की आपण एकाच कॉस्ट्युममध्ये एकाच रूममध्ये 6 केलेत, आता बस करूया. आमचं तेही म्हणणं आहे बरं का, एका कॉस्ट्युममध्ये खूप रील नाही झाल्या पाहिजेत, मग कॉस्ट्युम चेंज लागतं. तुम्हाला हे सगळं ऐकून वाटत असेल की फक्त रील होतात तर नाही, शूट पण होत आहे आणि शूट खाली सुरू आहे आणि आपल्याला काही BTS त्याचे पाहायला मिळणार आहेत. आत्ता कोणाचा सीन लागलाय आणि नंतर कोणाचा? आता तुम्ही मिस नाही केलं पाहिजे कारण फाल्गुनी दी ग्रेटचा सीन चाललेला आहे. फाल्गुनीचं मराठी ऐकण्यासाठी तुम्हाला ह्या सेटवरती यावं लागणार आहे. सो मी तुम्हाला घेऊन जाते, आजी आणि फाल्गुनीचा सीन चालू आहे. सो फाल्गुनी काय करते, ती हो ती 5 मिनिटं 5 मिनिटांचा जरी सीन असला तरी ती
त्याच्या 10 मिनिटं आधी हसते, 5 मिनिट सीन केले मग 10 मिनिटं हसते. तिला बऱ्याचदा अर्थ कळत नाही. असे बरेचसे गुजराती शब्द आहेत ज्यांचा मराठीमध्ये अर्थ वेगळा लागतो. सो तिची भरपूर तिचा भरपूर गोंधळ उडतो. सो आता तिचं वाक्य होतं की तुला सगळं आधीच कसं कळतं, आपण तिला बोलायला लावूया ते वाक्य. नेत्रा, तुला सगळं आधीच कसं कळतं? उलटा उलटा खोलू. फाल्गुनी, तेरा डायलॉग क्या था? कौन सा सीन में? एक मिनट रुको, मराठी में था. मेरा डायलॉग मराठी में था और ये था कि तुला असं कसं सगळं कळतं आधीच. सगळं कळतं जर तिला सही बोला उतना बहुत है मेरे लिए. यहाँ पर ये सीक्रेट एग्जाम मत लो मेरा. और वो क्या था जो गुजराती और मराठी में सेम अलग अलग मीनिंग होते हैं, जो तुमने घोड़ा कुछ बोला था एक बार? हाँ, अरे मेरे लिए तो बहुत फनी था. मतलब मेरा ये देखो, ये पैकअप होने के बाद, ये पैकअप होने के बाद आर्टिस्ट का हाल देखो यहाँ पे. हम दोनों बोलते हैं, ठीक है? नहीं, तू बता ना. हाँ, तो घास वाला था. तो ये था एक डिनर टेबल वाला सीन था. मेरे डायलॉग्स नहीं थे उसमें, तो खाना ही खाना था सिर्फ, जिसके लिए मैं एक्सपर्ट हूँ. तो एक डायलॉग था बीच में सीन में कि एक और घास खा ले. म्हणजे रूपाली अद्वैतला म्हणते की मी तुला घास भरवते. और ही पूर्ण सिनेमा विचारला पण आणि विचार करते की घास 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 का घास. और मैं मेरे दिमाग में अलग अलग, मुझे बहुत इमेजिन होता है चीजें. मतलब घोड़ा घास खा, शेखर घास खा रहा है, क्यों खा रहा है शेखर, क्या है तो घास खा रहा है, घास फूस क्यों खा रहा है. और जैसे वो डायलॉग, मैं ऐसे नीचे देख के खा रही हूँ पूरे सीन में. मैंने ऊपर देखा ही नहीं है, क्योंकि अगर मैं ऊपर देखती थी वो सीन में तो या तो सब हंसते थे या तो मुझे सर निकाल देते थे कि इसको ले लो भाई, इसको हटाओ सीन से. ये घास क्यों खा रहा है शेखर? बोला अरे घास माने मराठी में निवाला जो खाते हैं ना, उसको घास बोलते हैं. इन गुजराती में घास इज घास फूस. तो अशी बिचारी से फार गोंधळ होतो. मुझे बहुत कुछ पता नहीं मराठी शब्द स्पेसिफिक शिकून घेतले की नाही. माझ्याकडे मराठी शिकली असते थोडं थोडं, बहुत ज्यादा. और एक मिनिट, ये भी गुजराती सीखे है. एक मिनिट, हाँ बोलो. ऊंग आवे छे, मतलब नींद आ रही है उनको. सुई जाऊ छे नथी, बस देखो नथी 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 छे, ये इनके लिए छे. और जेपी सर हमारे, उनके लिए जो भी है, जो भी है उसके पीछे माटे, आवानू माटे, जावानू माटे, बोलवानू माटे, खावानू माटे, सबके लिए माटे. आटलू बटलू शू कम बड़बड़ करे छे. ये होता है मेरे साथ यहाँ पे. कुठे असतो का इन असतो? अजिंक्य नाही ना बिचारा, तो काही आमच्याबरोबर बसती नाही. त्याला नाही बिचारा त्रास, त्याला किती त्रास दिला तरी तो शांतच असतो. हा, ऍक्च्युली इकडे मुलींचं इतकं राज्य आहे ना, इतकी मोनोपोली आहे की पुरुषांना काही फारच हे नाही आहे यार. सेटवर मैं ये अमृता ताई, हम लोग तो मतलब फुल ऑन मस्ती है हमारी. ऐश्वर्या ताई, ऐश्वर्या ताई तर जातं आहे का? ऐश्वर्या ताई किधर आहे, अंदर आहे? हा आमचा सेट आहे, राजाध्यक्ष घर. आम्ही इथे शूट करतो, जे आम्ही पुण्याचं दाखवलं आहे. आणि आमची वगैरे सिन्सिअर आजी, किती सिन्सिअर आहे. ह्या पार्ले टिळक विद्यालयात मुख्याध्यापिका होत्या, टीचर होत्या, आणि त्या आता किती सिन्सिअरली पाठ करतात बघा. नाही म्हणजे नाहीच इकडे बघतात त्या. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं का? आजी त्यांच्या सीनसाठी रेडी होत आहेत. आणि हे आपले आज आपल्या गमती जमती ऐकायला आले आहेत. तर मी त्यांना हेही सांगितलं की आपण तुम्ही मी त्यांना हे सांगितलं की कसं तुम्ही आमच्या रील्समध्ये आल्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं. आम्हाला कसं एक पाठी खूप करताना खूप खूप रील नाही, रील करायला जरा मी घाबरते.
पण मला मजा वाटते, मी त्यांच्या वातावरणात एन्जॉय करते, त्यांची रेड असतात व्यवस्थित. मी मगाशी पण म्हणाले डबे जेवण आणि एकदम भारी भारी जेवण मी त्यांच्याकडनं रेसिपीज घेते आणि मी तसं बनवायचा घरी प्रयत्न करते. ते इतकं छान नाही बनत. नाही करते करते. शिकवलेल्या बऱ्याच गोष्टी मी बनवते. त्या गोष्टी ती विचारते काय करायचं आणि ती तेवढ्याच हौशीनी करून मला मला पण खाऊ घातलंयस तू. मला हो हो ऑनस्क्रीन या बिचार मलाच वाईट वाटत. एकदा खूपदा बोलताना जरा शब्द जंबल होतात आणि फंबल होतात, तर एकदा त्या दिवशी ते आम्हाला बोलताना त्यांचं वाक्य असं होतं की नेत्रा हां शेखर असं का म्हणतो की रे तू तू रक्षा कवच. तर त्या म्हणाल्या तू तो असं का म्हणतो की तू शेखर कवचस. तर त्यानंतर म्हणजे मी खूप कंट्रोल केलं. मी म्हटलं आपल्याला हसायचं नाही, कारण एकदा हसायला लागलं तर आपण काही थांबणार नाही. रक्षा कवच म्हणताना नेहमी आठवतं, म्हणजे असं फंबल झालेलं. आणि तेव्हा मला माझं वय जाणवतं, एरवी मला वय जाणवत नाही, पण आता जरा शब्द तोच आठवायला थोडे श्रम कष्ट घ्यावे लागतात, नाहीतर आले आले. आजींना बोलवलेलं आहे, त्यांचं सीन आहे, तर तुम्ही आता बघा ऐश्वर्याताई आणि आजींचं सीन आहे. आता आतमध्ये एक सीन सुरू आहे ऐश्वर्या ते आणि आजीचा, आणि त्यामुळे सायलन्स आहे. पण सगळ्यांना असं वाटतं की रुपाली कशी आहे आणि ऐश्वर्या नारकर पण अशी थोडीशी वाटू शकते की ॲटिट्यूड वगैरे. पण मी तुम्हाला दाखवणार आहे की ती सीनमध्ये कशी असते आणि मग सीन नंतर कशी असते. पहिलं आपण सीनमध्ये कशी असतं ते बघूया. आमच्या सेटवरचं सगळ्यात विनोदी व्यक्तिमत्व, मोस्ट एनर्जेटिक मॅन ऑन द सेट इज यार मिस्टर राहुल मेंदे. काही नाही आहे, आम्ही जस्ट ह्यांना सेट मी फिरवून आणलाय आणि तूच फक्त मिसिंग होता. आणि मी तुझ्याबद्दल इतकं बोलले आहे, इतकं भरभरून बोलले आहे. तिला इकडे बसून शॉक करतोय आताच यार. तर मी तुझ्या जोक्स बद्दल पण सांगितलंय, सो आता तू फक्त प्रूव्ह, ते तर मी सांगितलंच आहे, पण आता तू फक्त प्रूव्ह कर की मी जे जोक्स बद्दल सांगितलंय तुमच्या ते किती खरं आहे. खरं काही नाही, सगळं गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे ती. खरं तर जोक्स असतात ते, मला काहीतरी बरंच म्हणायचं असतं आणि मग ते जोक्स आडून मी म्हणतो असं मी म्हणेन. आणि केतकी आणि सगळ्यांनीच सांगितलंय की तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन असते, तुमच्यामध्ये आणि जे पी सरांमध्ये, की सगळ्यात पांचड जोक कोण मारणार आहे त्यात तोच जिंकतो. कारण माझं फार पांचडपणा मी कमी पडतो हल्ली, काय माझं टच गेलाय. आता मी हळूहळू टच आणतोय तो परत, आणि मग मी आता मी कॉम्पिटिशनला उतरेन आता. आता तुम्ही ऐश्वर्याताईंचे फोटोज का चेक करत? बघत होतो सध्या काय चाललंय नवीन ट्रेंडिंग, म्हणून मी ऐश्वर्याचे फोटो चेक करत होतो. ती काही सतत फोटो टाकत असते, सतत रील बनवत असते. आमच्याकडे रील आम्ही प्रचंड बनवतो आणि धमाल करतो, त्यामुळे कोण काय बनवतोय आणि कोण कशामध्ये आहे असा एक अंदाज घेत होतो आणि आपण कुठे कमी पडतोय. पण आता ऑनेस्टली दादाला असं तुम्ही खूप कमी बघाल, तो कधीच फोन घेऊन नसतो आणि त्याच्याकडनं घेण्यासारखी गोष्ट आहे, तो बिलकुल फोनमध्ये कधीच नसतो. आत्ता ते आमच्यामुळे थोडी वाईट सवय लागली म्हणून तो इंस्टाग्रामवर आहे. बट जस्ट आम्ही इंटरव्ह्यूच्या आधी येत होतो, तेव्हा आल्या आल्या त्याने म्हणाले अरे एकता कुठे गेली, हे म्हणाली गेली पॅकअप झालं. अरे यार अशी ट्रेल करायचं होतं. हो खरंच खरंच बिघडवलं रे विचारायला हवे, पण तो कधीच नाही. मला असं जाणवलं की आपण कुठेतरी मागे पडतोय की गॅस मध्ये. पण तू आता खूप भारी रील्स बनवायला लागलेला आहेस, तुला एक पर्सनल डीओपी मिळालेला. हो मला अजिंक्य जनावरे नावाचे आमचे डीओपी आहेत, ते आमचे पर्सनल मध्ये जे करतात रील्स, त्याचे रील्स तो शूट करतोय सध्या आणि खूप उत्तम रील्स आता तो पोस्ट करायला लागलेला आहे. मला
येस सगळं म्हणजे त्याची एक टीम आहे आता रील्सच्या. आमच्या सारखं नाही की आम्हीच रेकॉर्ड करतोय, आम्हीच सगळं करतोय, आम्हीच एडिट करतोय. याची टीम आहे. खरं तर गंमत कशी याच्यामध्ये सगळ्यामध्ये की एनर्जी असेल, युथफुलनेस असेल, एक एन्जॉयमेंट असेल, एक आनंद असेल, तर काम पण सगळ्यांचं चांगलं होतं. फायनली आम्ही सगळेजण काम करायला इकडे येतो आणि ते काम चांगलं होण्यासाठी, एकमेकांमधली रिलेशनशिप चांगली होण्यासाठी आणि एक एक उत्साहाचं वातावरण, एक हेल्दी वातावरण काय म्हणतो आपण, आनंदी वातावरण असेल ना तर काम करायला खूप मजा येते आणि कम्फर्टेबल वाटतं. कम्प्लीट धमाल करतो आम्ही, सगळेच धमाल करतो. कोणी असं नाही, म्हणजे आमच्या आजी पण धमाल करतात, आमचे जे आजोबा तेही धमाल करतात, तेही त्यांचा रोल एन्जॉय करत असतात. आणि मला कशाला मी स्क्रिप्ट आणून दिलं आहे, मी काही म्हणतच नाही याच्यामध्ये, तर हे सगळं चालू असतं. त्यामुळे आम्ही एकत्र इथे बसून छान टाईमपास करत, चांगलं काम करत, आनंदानं घरी जातो आपल्या आपल्या वातावरणात आणि परत त्याच ऊर्जेने सकाळी उठून परत येतो. माझ्या मते आता फक्त BTS मध्ये ऐश्वर्या ताई राहिल्यात आणि त्यांचा सीन सुरू आहे, तेवढा एक झाला की आपलं सगळं BTS कम्प्लीट. यस 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 यस. आणि खूप महत्वाची व्यक्ती राहिली आहे, त्यामुळे तिला भेटल्याशिवाय जाऊ नाही शकत तुम्ही. त्यांचं सगळे डबे वर नेलेत आणि फक्त त्यांचं काही नवीन आहे ती, असं नको करू, ते कव्हर करा. मग ती नवीन पिशवी आहे ती टपरवेअरची, तिला फार कौतुक आहे त्याच. असं का म्हणजे पिशवीत काय कौतुक? अशी एक डब्याची पिशवी होती, बॅग होती, ती आम्ही सांगून तिने आत्ता बदलली. म्हणजे एवढे पैसे कसल्या कसल्या बॅगा वापरतेस? शेवटी काल परवा हा डबा आलेला आहे. सगळे बोलले, पण शेवटी ती परवा घेऊन आली डबा आणि ती खूप मिरवला तिने की कसा मी टपरवेअरचा आणलाय. आणलंय काहीतरी बॉटल मध्ये, मला मिल्क सारखं काहीतरी दिसलं. म्हणजे त्यांचं असं तिचं खूप डायट पर्टिक्युलर आहे इथे. ऍक्च्युअली सगळेच कोणी असं भातावरती आहे, त्यामुळे तिने सांगितलं जेवते साधारण 11:30 पर्यंत जेवते. मावशी भेटले गेले कुठे महिन्याचा गरज असते. त्यांनी आम्हाला सांगितलं की उत्तम आम्ही भाजी देईन म्हणून भाकरी बनवून देईन. ते अप्रतिम, काल त्यांनी मेथीची भाजी दिली होती, अप्रतिम भाजी होती. तर असं वातावरण मुंबईत कुठे मिळणार तुम्हाला? गावाकडे आपण करतो शूटिंगला धमाल अशी, पण मुंबई किंवा मीराबाईंचं सगळ्या ठिकाणी आलं असं वातावरण मिळत असेल तर बाय नॉट. आणि त्यामुळे छान वाटतं, मजा येते, धमाल मजा मस्ती आहे. आणखीन थोडंसं काही BTS आपल्याला बघायचं आहे, त्यासाठी थोडंसं वेट करा कारण ऐश्वर्या त्यांचा सीन सुद्धा. अरे काय जागा शोधतेस नवीन हसण्याच्या? आम्हाला पण सांग कुठे कुठे हसणार आहेस तू. हो का? मग सगळ्यांनी बघितलं हसतो ना एका सीन मध्ये. मग तर कसं आणणार आहेस ते? कुठे राहणार आहेस अभ्यास करायला? काय झालं आताच्या सीन मध्ये? काय झालं? आजोबांना गुदगुल्या केल्या मी, नख चेपली त्यांची. नख चेपलीस म्हणजे असं चेपलं, गुदगुल्या केल्या पायाला, बोट मुरगळली. असं खूप काय काय केलं. नाही खूप बाकी आहेत अजून. पण मी त्यांना फ्लर्ट पण करते त्यांच्या बरोबर, मी त्यांना डोळा पण मारलाय मी त्यांना. कारण तिथे श्रेयस झोपला होता, म्हणजे आपला असिस्टंट, आणि त्याच्यावर खुन्नस काढण्यासाठी मी त्याच्या पायाला गुदगुल्या केल्या, त्याचे अंगठे मोडले, त्याची नख दाबली, आणि तो काही करू शकत नव्हता. दॅट्स इट, डन डन बजडे. आणि तुझ्या नवीन टपरवेअर डब्याबद्दल काय सांगते? ओ शिट, मी आता नवीन डबा घेतलाय सिरियलच्या पेमेंटमधनं, एक टपरवेअरचा नवीन डिझाईनवाला आणि स्टील वगैरे आहे त्याला, असं छान आहे. आणि तो खूप वर्षांनी नवीन डबा आलाय माझ्याकडे. आम्ही ऐकलं की खूप जणांनी तुम्हाला सजेशन दिलं आणि फायनली. हो, कारण माझ्या डब्याची बॅग फाटली होती, म्हणजे स्पॉट दादानी सांगता सांगता थांबले की प्लीज मॅम आप चेंज करो, तर मग मी त्याच्या आधीच चेंज केलाय. आम्ही सांगितलं तुला तिथे बदल आता. झालं संपलं. सो ही होती आमच्या सेटवरची धमाल मस्ती. आमच्या सेटवरचे कॅरेक्टर्स तुम्ही ऑन स्क्रीन तर नेहमीच पाहत असता, पण ऑफ स्क्रीन ते कसे असतात आणि खऱ्या आयुष्यात ते कसे असतात ते तुम्हाला असेच BTS मध्ये खूप कमी वेळेला पाहायला मिळतात. सो असेच BTS बघण्यासाठी पाहत रहा लोकमत फिल्मी. Yes,
थँक्यू सो मच. आणि खूप मजा आली आम्हाला, खूप काही काही गोष्टी नवीन नवीन कळल्या, तुमचे काही सिक्रेट्स कळले, किती सिरियस असताना किती तुम्ही मागे पडद्यामागे हसत असता हे आम्हाला कळलं. सो हीच धमाल मस्ती बघण्यासाठी स्टे ट्यून, कारण भरपूर अशा सेटवरच्या धमाल मस्ती मी तुम्हाला दाखवणार आहे. सो थँक्यू सो मच तितिक्षा, आज आम्हाला ही सेट सफर घडवलीस त्यासाठी. प्लेजर, थँक्यू.